हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि रायबाच्या पप्पांची आंघोळ झालेली, कपडे वगैरे घातलेले आहेत आणि मी त्यांच्यासाठी चहा बनवलं होतं. त्यानंतर चहा वगैरे पिला आहे त्यांनी, तर मी त्यांना सॉक्स, काही वॉच, चष्मा वगैरे सगळं काढून वेळेवरती दिलेलं आहे, कारण ते चाललेले आहेत बाहेर. तर ट्रेन होती त्यांना 5:30 वाजता, तर ते सगळं घेऊन रेडी झालेले आहेत आणि ते जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यानंतर ते गेले. हे आरशामध्ये मी तुम्हाला दिसत असेल, मी झोपलेलीच आहे. मग 6 वाजेपर्यंत झोपली आणि आता 6 वाजलेले आहेत. या ठिकाणी माझी झोप झालेली आहे आणि मी उठलेली आहे. म्हणजे रायबाच्या पप्पांचं आवरून दिलं, चहा वगैरे करून दिला त्यांना आणि ते गेल्यानंतर मी थोडीशी झोप घेतली, कारण एवढ्या लवकर उठून पण काय करणार. तर 6 वाजता उठलेली, त्यानंतर आंघोळ वगैरे, देवपूजा करून घेतली आणि जस्ट मला आठवलं की मी व्हिडिओ काढत होते सकाळी, तेव्हा आरशामध्ये मी तुम्हाला दिसत होते. तर आरसा खूप जास्त खराब झालेला होता, म्हटलं चला क्लीन करूया. तर जसं मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आरसा क्लीन कसा करते, तर आरशावरती पाणी टाकून घेतलं आणि न्यूजपेपरने तो आरसा पुसून घेत आहे. तर 1-2 न्यूजपेपरने चांगला रफ केला की आरसा एकदम चकचकीत होतो आणि एकदम छान दिसतो. तर जेव्हा मी सकाळी व्हिडिओ बनवत होती तेव्हा मला सहजच मी आरशामध्ये दिसली, तर खूप घाण दिसत होतं, म्हणजे क्लिअर दिसत नव्हतं चित्र. तर म्हटलं चला आरसा क्लीन करून घेऊया. तर यापूर्वी पण मी सांगितलं होतं की आरसा स्वच्छ करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे की आरशावरती पाणी टाकायचं आणि त्यानंतर न्यूजपेपरने हलक्याशा हाताने पुसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी आरसा रब करत आहे. ॲक्च्युली आरसा पुसत असताना ना विंडोमधून थोडा फ्लॅट चमकतो आहे, त्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे. पण पडदा जर लावला असता तर लाईट पण नाही आणि तुम्हाला मग क्लिअर दिसलं नसतं, त्यामुळे मी विंडो ओपनच ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आरसा पुसून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल आता आरसा एकदम नीट आणि क्लीन झालेला आहे. थोडेफार जे डॉट आहेत ते परमनंट पडल्यासारखेच झालेले आहेत, ते काही निघत नाही. त्यानंतर या ठिकाणी टिफिनची तयारी करत आहे. तर कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणा, जिरे, मोहरी टाकलेला आहे आणि पोहे धुवून घेतलेले आहेत. तर आज टिफिनसाठी बनवत आहे मी पोहे. या ठिकाणी टिफिनसाठी पोहे बनवून झालेले आहेत आणि पोहे टिफिनमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर मी पण माझे हातपाय वगैरे धुवून घेतले आणि साडी चेंज करून मी रेडी झालेले आहे जॉबवर जाण्यासाठी. कपडे रायबाच्या झोक्यावरती टाकलेले आहेत, तर हे सुकवण्यासाठी टाकलेले आहेत. फॅन हा चालूच राहणार आहे. तर कपडे यासाठी घरात टाकले आहेत कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि जर पाऊस झाला पावसासोबत वारं पण येईल आणि कपडे इकडे तिकडे खाली पडतील, तर कपडे पण सुकले पाहिजे आणि कपडे पण खराब नाही झाले पाहिजे पावसाच्या पाण्याने. त्यामुळे आता घरामध्ये टाकून दिले आहेत, कारण मी यायला डायरेक्ट संध्याकाळच होईल आणि संध्याकाळपर्यंत जर पाऊस आला तर कपडे पूर्ण मळून आणि खराब होतील. त्यामुळे धुतलेले कपडे घरामध्ये आणलेले आहेत आणि दोरीवरती टाकून दिले आहेत. दिवसभर फॅन चालू राहील, फॅनखाली कपडे सुकून जातील. नंतर टिफिन, पाणी बॉटल सगळं बॅगमध्ये भरलं, मेकअप वगैरे केला, थोडेसे पैसे वॉलेटमध्ये ठेवून घेतले आणि मी आता जॉबवर जाण्यासाठी रेडी झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.